आता 13 आणि 14 जुलैपर्यंत राज्यामध्ये आणखीन 4 दिवस पाऊस राहणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 15 जुलै 16 जुलै 17 जुलै दरम्यान थोडं सूर्यदर्शन होणार आहे, हा देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. राज्याची एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 11 जुलै 12 13 14 जुलैमध्ये खूप मोठा पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस असणार आहे. त्यामध्ये मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची देखील काळजी घ्यावी. हा पाऊस मराठवाड्यामध्ये देखील खूप पडणार आहे, पूर्व विदर्भात देखील पडणार आहे, पश्चिम विदर्भात देखील पडणार आहे, कोकणपट्टीला देखील पडणार आहे, उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे, मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे आणि नाशिक मुंबईला देखील हा पाऊस खूप मोठा असणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. हा पाऊस कोणत्या कोणत्या भागामध्ये पडणार आहे ते देखील सर्वांनी समजून घ्यावे.